नमस्कार। सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 8 ऑक्टोबर 2023, वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आपलं दुःख पाहून कोणी हसेल तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। साधा सर्दी खोकला झाला म्हणून उपचाराला खासगी रुग्णालयात दाखल केले, डॉक्टरने इंजेक्शन दिले आणि एक उलटी झाल्यानंतर मुलीने जीव सोडला, असा आरोप करून डॉक्टर विरुद्ध कडक कारवाईची मागणी नातेवाईक सह भीम ब्रिगेड पदाधिकाऱ्यांनी केली। यावेळी 10 मिनिटात डॉक्टरला अटक करा, अन्यथा मृत्यू पावलेल्या मुलीचे अंतिम संस्कार करणार नाही, असा संताप व्यक्त केल्याने रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। शहरातील गौतम नगरात राहणाऱ्या 5 वर्षीय दीक्षा सुनील थोरात मुलीला साधा सर्दी खोकला झाल्याने तिला तिच्या आई वडिलांनी रामपुरी कॅम्प येथील पिंजानी या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। यात तिला इंजेक्शन देण्यात आले, मात्र त्याच इंजेक्शनाच्या प्रभावामुळे मुलगी बेशुद्ध झाल्याने तिला तातडीने होप हॉस्पिटलमध्ये हलवले, मात्र तेथे सुद्धा मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला शेवटी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर काहीच वेळात तिचा जीव गेला, असा संतापजनक आरोप करीत मृतक नातेवाईकांनी डॉक्टर खासगी रुग्णालयाचे डॉक्टर पिंजानी विरोधात चांगला संताप व्यक्त केला। माझं नाव करुणा राहुल वानखडे, मी या मुलींची मोठी आई आहे। तिथल्या पुरतं सर्दी खोकल्यासाठी तिथे डॉक्टरकडे गेले होते, नेलं होते या मुलीला, मी इंजेक्शन दिलं त्या डॉक्टरीने इला आणि बस पोरीनं उलटी केली आणि बस थंडीगार झाली पिंजरीमध्ये रामपुरी कॅम्पवर। याचीच माहिती मिळताच भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे सह भीम आर्मीचे रितेश तेलमोरे यांनी सुद्धा रुग्णालयात धाव घेऊन डॉक्टर विरोधात आपला संताप व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा दाखल झाली, मात्र तरी सुद्धा 10 मिनिटात डॉक्टरला अटक करून गुन्हे दाखल करा, अन्यथा मुलीचे अंतिम संस्कार करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला। मॅडम, मी काय म्हणतो, मी आले आता चाकू मारतो तुमच्या समोर, तुम्ही पहिले चौकशी करा आणि मग मला अटक करा। नाही नाही, मग हाई फेकर चांगला आहे काय, चांगली होती पोरीने फक्त खोकला, डायरेक्ट अटक करता का तुम्ही? 10 मिनिटात अटक करताय, मी डेड बॉडी बाहेर आणा, मी चौकात घेऊन बसन डेड बॉडी इथं, आम्ही कारण की सोन्यासारखं लेकरू आहे, सोन्यासारखं लेकरू आहे बरं, पहा तुम्ही, आम्ही इथं बसतो, आम्ही ऐकून घ्या। अशा वेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मुंबई पुणे येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले जाते, असेच आयोजन अमरावती शहरात रविवारी 8 ऑक्टोबरला पाहायला मिळाले।
अमरावती हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे जनक दिलीप पाटील यांच्या नेतृत्वात सकाळी 2300 धावपटूंनी आरोग्य सुदृढ राहण्यासाठी विविध मार्गाने धावले. यात पुणे येथून आलेली महिला टाळ वाजवून आपली महाराष्ट्रीयन संस्कृतीचे तिने दर्शन दिले, तर एका पायाने दिव्यांग असलेल्या युवकाने धावण्याचा पल्ला गाठून समाजापुढे एक आदर्श ठेवला. एवढेच नाही तर 92 वर्षाच्या वृद्धाने हातात काठी घेऊन आपला आनंद साजरा केला. केनिया देशातून 2 धावपटूंनी सुद्धा सहभाग घेतला. सर्व गटातील विजयी स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. 8 ऑक्टोबर रविवारी पहाटे अमरावती शहराच्या अनेक मार्गावर अनेक वयोगटातील नागरिक धावताना दिसून आल्याने सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनी बाजूलाच आपल्या पायांना थांबा देऊन शेकडो हजारोंच्या धावपटूंना अनुभवले. हा धावपटूंचा धावण्याचा उत्सवाचे आयोजन अमरावती हाफ मॅरेथॉनचे जनक दिलीप पाटील आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. अनेक महिन्याआधी या स्पर्धेच्या तयारीला आयोजक लागले होते आणि हळूहळू पाहता तब्बल 2300 धावपटूंनी या स्पर्धेत धावण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी केली. या अमरावती हाफ मॅरेथॉनमध्ये रविवारी सकाळी 300 धावपटूंनी सहभाग घेतला. सकाळी ठीक 6 वाजता 21 किलोमीटर अंतर स्पर्धकांना अनेक मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून सोडवण्यात आले. काही अंतराने 10-5 किलोमीटर धावणाऱ्या स्पर्धकांची सुरुवात करण्यात आली. यामध्ये या स्पर्धेत जोश उत्सवाचे वातावरण दिसून आले. सुसाट वेगाने धावणाऱ्या धावपटूंमध्ये 21 किलोमीटर स्पर्धेत नांदेड येथील छगन बोंबले याने बाजी मारली, तर 10 किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत नांदेडचा विष्णू लहाणे हा विजयी ठरला. अमरावती शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी 6 वाजता या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेले शारीरिक व मानसिक आरोग्य पुन्हा सक्षम व्हावे व प्रत्येक व्यक्तीला निरामय आरोग्य जगता यावे याकरिता अमरावती मॅरेथॉन असोसिएशनच्या वतीने आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील स्पर्धक देखील सहभागी झाले होते. नांदेड येथील छगन बोंबले या युवकाने 1 तास 2 मिनिटात हे अंतर गाठले. लहान चुमुकल्यांचा किलबिल, तरुणांचा उत्साहपूर्ण जोश व वरिष्ठांच्या सहभागामुळे अतिशय उत्कंठापूर्वक या वातावरणात ही हाफ मॅरेथॉन संपन्न झाली. संपूर्ण स्पर्धेला शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, संदीप पाटील, आमदार सुलभा खोडके, स्पर्धा मुख्य आयोजक दिलीप पाटीलसह अन्य मान्यवरांच्या हस्ते झेंडी दाखवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. शहरातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेचा मार्ग जिल्हा स्टेडियम, पंचवटी चौक, वेलकम पॉइंट, बियाणी चौक, नेताजी कॉलनी, मारडी रोड, परत विद्यापीठ परिसर, बियाणी चौक, वेलकम पॉइंट, बियाणी चौक, इरविन चौक, राजकमल उडानपूल, राजापेठ पोलीस स्टेशनपासून परत राजकमल उडानपूल, इरविन चौक ते शेवटचा टप्पा जिल्हा स्टेडियम असा होता. या स्पर्धेत पहिल्यांदाच अतिथी म्हणून केनिया देशातील 2 धावपटूंनी उपस्थिती दर्शविली. त्या दोघांनी सुद्धा स्पर्धेत सहभाग घेऊन विजय ठरलेत. आयोजित धावस्पर्धेत 92 वर्ष वृद्ध सुद्धा मोठ्या जोमाने धावून त्यांनी सुद्धा अनेकांना सुंदर संदेश दिला. हाफ मॅरेथॉन स्पर्धेत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, पोलीस उपायुक्त संदीप पाटील, आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी संजय खोडके, हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश डहाके, रिम्स हॉस्पिटल संचालक डॉक्टर श्याम राठी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेत विजय ठरलेल्या धावपटूंना मोमेंटो शील्ड प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित झाले आहे, त्यांचे पण मी स्वागत करतो. फाईव्ह किलोमीटर फिटनेस सेकंड प्राइज गोज टू सलोनी लवाळे.
सलोनी लवाळे, मी ताईंना विनंती करतो की त्यांनी सलोनीचा पुरस्कार देऊन सन्मान करावा. सलोनी लवाळे यांनी 21:59 मध्ये हा 5 किलोमीटर पूर्ण केला आहे. सलोनी लवाळे एकदा जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी. थर्ड विनर तृप्ती पटले, तृप्ती पटले कृपया स्टेजवर यायचं आहे. यांनी 22:21 ही रेस पूर्ण केली आहे. एका जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी सुद्धा. यानंतर 5 किलोमीटर फिटनेस रनमध्ये मेल कॅन्डिडेट जे विनर आहेत, मी माननीय रवींद्र कोल्हे सरांना विनंती करतो, गेल इंडियाचे इंडिपेंडेंट डायरेक्टर आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करावा. 5 किलोमीटर फिटनेस रनमध्ये थर्ड विनर आहेत आवे चव्हाण. एकदा जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी सुद्धा. यांनी 18:03 ही रेस पूर्ण केली आहे. त्यानंतर 5 किलोमीटर फिटनेस रन मध्ये मेल कॅन्डिडेटमध्ये सेकंड विनर आहे प्रथमेश देशमुख 17:33. मी विक्रम साई साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांचा गौरव करावा. फिटनेस मध्ये फर्स्ट विनर आहेत राजन यादव. यांनी 17:21 रेस पूर्ण केली आहे. माननीय न्यायाधीश घोगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. श्री घोगरे साहेब माननीय न्यायाधीश. माननीय पोकरकर साहेब जीएसटी जॉईंट कमिशनर अमरावती रिजन हे सुद्धा स्टेजवर आले आहेत. त्यांचं पण मी इथे स्वागत करतो. सोबतच फणेंद्र महाजन सर जनरल मॅनेजर गेल इंडिया लिमिटेड हे सुद्धा इथे स्टेजवर आले आहेत. त्यांचं पण मी इथे स्वागत करतो. यानंतर आपण 5 किलोमीटर चिल्ड्रन्स रन मध्ये प्राइजेस देणार आहोत. 5 किलोमीटर चिल्ड्रन्स गर्ल्स फिफ्थ विनर आहे. या आयोजनाबद्दल अमरावती हाफ मॅरेथॉनचे जनक आणि स्पर्धेचे मुख्य आयोजक दिलीप पाटील यांनी आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. तर मी मागच्या 20 वर्षापासून मॅरेथॉनमध्ये भाग घेतोय. यामध्ये भारतातील व भारताबाहेरील अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे आणि तिथे ज्या प्रकारे ऑर्गनाईज होतं तिथून तशाच प्रकारची मॅरेथॉन आपल्या इथे व्हावी हा माझा यामागे उद्देश असतो. आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन रनर्स हे डोळ्यासमोर ठेवून आम्ही नेहमी आयोजन करतो. आणि आता रनर्सचं जो हे बघितलं असं वाटतं की सर्वांना हा इव्हेंट आवडला, सर्व खुश आहेत आणि यातच आमचा आनंद आहे. धन्यवाद सर. या स्पर्धेचे पहाटे 6 वाजतापासून आमच्या सिटी न्यूज चॅनलसह आमच्या सिटी न्यूज सोशल मीडियावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. अमरावती जिल्ह्यात विविध वस्त्रालयात नामांकित असलेल्या आराधना कपडे शोरूम मध्ये रविवारी प्रत्येक कपड्यांच्या खरेदीत बंपर सूट देण्यात आली आहे. खरेदीत चक्क 60% सूट दिल्याने अमरावती शहरातील हजारो नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. बंपर सेलचे आयोजन वर्षातून एकदा म्हणजेच पितृपक्षात केले जात असल्याची माहिती आराधनाचे संचालक पुरणलाल हबलानी यांनी दिली आहे.
बनारसी, पैठणी, शालू, पेशवानी, कांजीवरम अशा अनेक साड्यांच्या खरेदीचे शोरूम आणि लहान मुलांचे कपडे खरेदी शोरूम असलेले सर्वत्र प्रसिद्ध असलेले अमरावती शहरातील आराधना शोरूम यामध्ये रविवारी ग्राहकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. येथील अनेक काउंटरवर विविध साड्या खरेदी करीत असताना महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आढळून आली. या ठिकाणी वर्षातून एक तास पितृपक्षात कपडे खरेदी करण्यात बंपर सेलचे आयोजन केले जात असते. रविवारी दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत सेलची अवधी असताना शेकडो हजारो ग्राहकांनी कपड्याची खरेदी केली. चक्क 60% खरेदीवर सूट दिल्याने हजारो ग्राहकांनी शोरूममध्ये खरेदी करायला हजेरी लावली. उच्च प्रतीचे टिकाऊ कपड्यांची हमी असल्याने शहरातील नागरिकांनी आराधनामध्ये भरभरून प्रतिसाद दिला. याबाबत आराधनाचे संचालक पुरणलाल हबलानी यांनी सर्व ग्राहकांचे आभार मानले. आराधना संडे स्पेशल सेल जो 6 घंटे के लिए दोपहर को 12 से 6 बजे तक रहता है, साल में सिर्फ एक ही बार लगता है, पितृपक्ष के 2 संडे. और ये माल डायरेक्ट फैक्ट्री से आता है और फैक्ट्री टू कस्टमर, इसीलिए हम उसको 50% डिस्काउंट में देते हैं. और ग्राहकों ने इतना भरपूर सहयोग दिया है, इसके लिए मैं अमरावती करों का बहुत बहुत आभारी हूँ, धन्यवाद. दिवस रात्र उत्सव सह सुरक्षित व्यवस्था असणारे पोलीस बांधवांचे आरोग्य व्यवस्थित राहावे याकरिता अमरावती शहरातील श्री राधा मधुसूदन सनातन संस्कृती वतीने राजापेठ पोलीस स्टेशन येथे एक दिवसीय हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये अनेक तज्ज्ञ डॉक्टर वतीने पोलिसांच्या कान, नाक, डोळ्याची तपासणी करण्यात आली. समाजसेवासह अनेक गरीब निराधार नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या तसेच अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या श्री राधा मधुसूदन सनातन संस्कृती वतीने पुन्हा पोलीस बांधवांकरिता एक दिवसीय हेल्थ चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी राजापेठ पोलीस स्टेशन येथे शिबिराचे आयोजन करून तज्ज्ञ डॉक्टर वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यात कान, नाक, डोळ्याची तपासणी करण्यात आली. या कॅम्पचा अनेक पोलिसांनी लाभ घेतला. राधा मधुसूदन सनातन संस्कृती यांच्या सौजन्याने राजापेठ पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरता हेल्थ चेकअप कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. एक आगळावेगळा उपक्रम होता. आजपर्यंत आपण बीपी शुगर चेक करत होतो, पण आज आपण आपल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डोळे, कान, नाक, घसा आणि तसेच जे बंदोबस्त करताना जो मानसिक ताण आला तो मानसोपचार तज्ज्ञसुद्धा आपण आज बोलावले होते. आणि या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या हेल्थ चेकअपचा लाभ घेतला. माननीय पोलीस आयुक्त, माननीय विक्रम साळी सर, माननीय ACP राजापेठ सर, त्याच्यानंतर कोतवालीचे पोलीस निरीक्षक वाक्षे सर, या सर्वांनी सुद्धा या कॅम्पला व्हिजिट दिली. आणि हा जो त्या पोलीस आयुक्ताच्या संकल्पनेतून हा जो आम्ही आज कार्यक्रम घेतला आणि आम्हाला जे सौजन्य लाभलं त्या राधा मधुसूदन सनातन संस्कृतीचे सुद्धा मी आज आभारी आहे, धन्यवाद. मेरा नाम पवन जाजोदिया. इस हेल्थ चेकअप का पीछे हमारा उद्देश्य इतना ही है कि क्या होता, पुलिस विभाग में कहीं ना कहीं सब चीज़ों का मिलाप होता, लेकिन इनके जो बॉडी का है, इनका जो भी है, इनका चेकअप है, ये कभी भी हो नहीं पाता. इसलिए हमने एक चीज पर ध्यान किया और हमने ये आयोजन किया है. CP साहब ने हमें काफ़ी अप्रिशिएट किया इस बात के लिए, मेरा स्वागत भी लिया और मुझे ये बार बार इस तरह की जो हेल्थ चेकअप कैंप की है ये करना चाहिए, इस बारे में मेरे को प्रेरित किया है, तो मैं हमेशा इस चीज़ को करता रहूँगा. आयोजित शिबिराला शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, सहायक पोलीस आयुक्त मनीष ठाकरे, राजापेठ पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अभिषेक, डॉक्टर प्रीती दुधे, डॉक्टर जबेरिया खान, डॉक्टर प्रियंका भंसाली सह अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी केली. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत.
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ वतीने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी आयोजनाचा मान बडनेरा येथील प्राध्यापक राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च महाविद्यालयाला मिळाला असून कलावंतांच्या स्वागतासाठी विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी आता सज्ज आहे. येणाऱ्या 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयात अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आपली कला सादर करणार आहे. यात भारतीय समूहगान, एकांकिका, स्क्रिप्ट व माईक वादविवाद स्पर्धासह अनेक कला यावेळी सादर करण्यात येणार आहे. याबाबत यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नितीन धांडे, डॉक्टर हेमंत देशमुख, सचिव युवराज चौधरीसह अनेक पदाधिकारी वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती स्पष्ट केली. 10 ते 13 ऑक्टोबरमध्ये हा एक महोत्सव राहणार आहे आणि या कार्यक्रमाकरता 5 जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून सुमारे 5,000 विद्यार्थी येणार आहेत. टोटल 27 कार्यक्रम या अंतर्गत राहणार आहे. कार्यक्रम म्हणजे कल्चरल म्हणा, स्पोर्ट्स म्हणा, असे जे इव्हेंट्स असतात, टोटल 27 इव्हेंट्स विल बी देअर. आणि 10 जागा अशा मोठ्या प्रमाणात निश्चित करण्यात आलेल्या आहेत कॉलेज कॅम्पसमध्ये. आपल्या संस्थेचा कार्यक्रम युनिव्हर्सिटीने आम्हाला दिला हा कार्यक्रम, आम्ही त्यांचे आभार मानतोच. आम्ही आभारी आहोत की तुम्ही आम्हाला हा कार्यक्रम होस्ट करण्याकरता परमिशन दिली. आणखी हा कार्यक्रम भव्य दिव्य अशा याच्यात आम्ही हा करणार आहोत. आता याची माहिती सगळ्यांना हो, 5 जिल्ह्यात ही माहिती द्यायची आपल्याला, त्याच्यामुळे ही पत्रकार परिषद आम्ही इथे बोलवली. आपण सगळ्यांनी आमची इथे मदत करायला, आम्हाला तुमची मदत पाहिजे आहे. तुम्ही इथे ही जी न्यूज आहे, ही जी बातमी आहे, सगळ्या मुलांपर्यंत, पेरेंट्स पर्यंत 5 जिल्ह्यांमध्ये पोहोचली पाहिजे असा आपला एक प्रयत्न असायला पाहिजे. एकेवरच आम्ही 5-4 दिवसाचं असं केलेलं आहे की वेगवेगळ्या जिल्ह्याचं दिवसभर प्रेझेंटेशन झालं की ते त्या आपल्या जिल्ह्यामध्ये परत जातील असं नियोजन केलेलं आहे. तरी सुद्धा 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या कॉलेजमध्ये युनिव्हर्सिटीचे जे 5 जिल्ह्याचे जे कार्यक्रम असतात, एक युवा महोत्सव युनिव्हर्सिटी हे दरवर्षी ऑर्गनाईज करत असते. यावर्षी त्याची जबाबदारी त्यांनी विदर्भ यूथ वेलफेअर संस्थेअंतर्गत असलेली हे जे कॉलेज आहे, प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, याला दिलेली आहे. या दरम्यान 5,000 पेक्षा जास्त मुलं या इव्हेंटला येतील. आणखी त्यांचं जे कौशल्य आहे, त्यांचं जे टॅलेंट आहे, तिथे ते आपल्याला दिसून येईल. याचं उत्तम प्रकारेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. आमची इच्छा एवढीच आहे की प्रत्येकाने या इव्हेंट पाहण्याकरता कॉलेजला यावं. आणखी या मुलांचं, हे जे मुलं आहे तिथे परफॉर्म करणार आहे, हे जे टॅलेंट आहे आपण शोधत आहोत, यांचा प्रोत्साहन द्यायला पाहिजे. कॉलेजमध्ये आम्ही, आमचा पूर्ण स्टाफ कामाला लागलेला आहे. आम्ही 10 टाईपचे प्लॅटफॉर्म्स तयार केलेले आहे, जिथे 27 इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करणार आहोत. असा हा एक मोठा इव्हेंट तिथे ऑर्गनाईज होईल. त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचे आहेत, 27 प्रकारचे इव्हेंट्स आहेत. त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये ड्रामाज आहेत, स्किट्स आहेत, असे लहान लहान प्रकारचे सगळे म्युझिकल टॅलेंट असेल, असे सगळं त्याच्यामध्ये बेस्ड आहे. मुला शोधून काढणं, आणखी त्यांच्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, याचा उद्देश हाच आहे. महिला पतंजली योग समिती, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 10 ऑक्टोबरला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य महिला महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वामी रामदेव महाराज यांच्या परम शिष्या डॉक्टर साध्वी देवप्रियाजी यांच्या मार्गदर्शनात महिला महासंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. याबाबत विस्तृत माहिती समाजसेवी चंद्रकुमार उर्फ लप्पीसेठ जाजोदिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत असलेल्या महिला पतंजली योग समिती, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, युवा भारत, पतंजली किसान सेवा समिती आणि सोशल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी रामदेव महाराज यांच्या परम शिष्या पतंजली योग समितीच्या मुख्य केंद्रीय प्रभारी डॉक्टर साध्वी देवप्रियाजी यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे महिला महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ऑक्टोबरला सकाळी 9:30 ते 1:30 महासंमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात
हरिद्वारहून स्वामी रामदेव बाबा 20 मिनिट डिजिटल लाईव्हमध्ये कार्यक्रमास संबोधणार आहे. विविध आजारांवर विजय मिळवण्यासाठी महिला भगिनींनी महासंमेलनात उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक चंद्रकुमार उर्फ लप्पी भैया जाजोदिया सह अनिता जाजोदिया यांनी महिलांना केले आहे. इसमें बहुत ज़्यादा व्याख्यान नहीं है, आदरणीय हमारे साध्वी जी का एक घंटे का व्याख्यान होगा. 20 मिनट का स्वामी रामदेव जी वहाँ डिजिटली लाइव होकर डिजिटल स्क्रीन पे मार्गदर्शन करेंगे, आशीर्वाद देंगे सबको. और एक हमने कार्यक्रम रखा है यहाँ पे जो समाज में महिलाएं ऐसे तो अपने यहाँ हजारों नाम है, एक मर्यादा होती है समय की कोई भी कार्यक्रम की, तो 25 महिला अभी हमने चुनाव किया है सब समाज का ध्यान रखते हुए. तो ऐसे 25 महिलाओं को उनके अच्छे अति विशिष्ट सामाजिक कार्यों के लिए हम लोग वहाँ पर पतंजलि योगपीठ के तरफ से महिलाओं के राष्ट्रीय अध्यक्ष बनाएंगे, उनके तरफ से साध्वी देव प्रिया जी के हाथ से सम्मानित करेंगे. साथ ही इस कार्यक्रम में जो अपने शहर के माननीय जो भी कहूँगा राजकीय क्षेत्र के पुढ़ारी है हमारे आदरणीय डॉक्टर रणित जी बोले, नवनीत राणा, सुब्रताई करके, रवि राणा, प्रवीण जी खोके, ये सभी इस कार्यक्रम में आएंगे. अपने सी पी साहब में भी, जिलाधिकारी में भी, और अभी तो भागी आयुक्त तो जो है रिवेन्यू के, वो भी एक महिला शक्ति है, तो उन्होंने भी आने का कहा है. और मेरा आपको यही निवेदन है कि इस कार्यक्रम के माध्यम से बहुत अच्छा बोध कराया जाएगा आपको, क्योंकि 5-6 घंटे 10 घंटे का प्रोग्राम होता है ना, उसमें बातें सबको ऊपर जाती है. और अभी तक 50 लाख के ऊपर महिलाएं स्वयं स्फूर्त से और एक अलग लेवल देखेंगे ना, जो साधारण महिला भी कोई जुड़ती है, एक जुड़ने के बाद विचारों की जो शक्ति है विशेष रूप से, इससे वो अति विशिष्ट बन जाते हैं. तो ऐसे हमारे 1 करोड़ लोगों की तो 1 करोड़ का भी टारगेट है, आगे बढ़ते जाएगा, वो कहीं रुकने वाला नहीं है. क्योंकि स्वामी रामदेव जी बोलो या हमारे साथी देवप्रिया जी बोलो, ये कहीं रुकते नहीं है. 1 करोड़ हो गया तो इनकी यात्रा 2 करोड़ की तरफ पड़ेगी, और 2 करोड़ हो गए तो 5 करोड़ की तरफ. और बोले इतनी बनाना है, आप किसी को भी यहाँ सुन लेंगे. अभी मैं संजीवनी जी माने को दूंगा कोई अपना 2-3 मिनट में उसका एक प्रत्यक्ष अनुभव भी आज से 20 साल पहले को बताएंगे. मंगलवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 अमरावती येथे संस्कृती भवन मध्ये खूप मोठ्या महिला संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. महिलांना समाज कार्यासाठी प्रेरित करून त्यांना एक निरोगी समृद्ध सकारात्मक समाज बनवण्यासाठी सेवा कार्याला लावणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमच्या पतंजली योगपीठाच्या साध्वी डॉक्टर साध्वी देवप्रियाची या असतील, त्यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होणार आहे. साध्वीजी या स्वतः PhD आहे आणि महिलांचं संघटन सांभाळण्याचं कार्य त्या करत आहेत. संपूर्ण भारतवर्षातल्या महिलांना प्रेरित करून समाजकार्यासाठी तयार करणं हा एकमेव उद्देश या कार्याचा आहे. या महिला संमेलनासाठी संपूर्ण अमरावतीकर आमंत्रित आहेत. या कार्यक्रमाला या आणि या कार्यक्रमाची शोभा. या कार्यक्रमात 18 जिल्ह्यातील महिला सहभागी राहणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकुमार जाजोदिया यांनी दिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पारडी येथून सुरुवात झालेली OBC जागर यात्रा आता 9 ऑक्टोबरला तिवसा शहरात धडकणार आहे. याच यात्रेचे भाजपा ग्रामीण वतीने भव्य स्वागत केले जाणार आहे. तिवसा शहरात भव्य दुचाकी रॅली काढून सहभागीचे जंगी स्वागत केले जाणार आहे. भाजप व फडणवीस सरकारने OBC समाजाकरिता घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णयाची यावेळी अनेक भाजपा नेत्यांच्या भाषणातून माहिती विशद केली जाणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे, भाजपा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमुख, सरचिटणीस गजानन कोल्हे, राजेश वानखडे, नितीन गुर्दे यावेळी उपस्थित होते. काँग्रेसने सातत्याने OBC फसवलंय. हे काँग्रेसचं सरकार नेहरूजीच्या काळापासून आलं, तेव्हापासून कालेलकर आयोगाची कालेलकर आयोग नेमल्या गेला मोठ्या जबरदस्तीनी, पण कालेलकर आयोगाच्या शिफारशी ह्या शेवटपर्यंत बांधून ठेवण्यात आल्या. कधीच कालेलकर आयोगाच्या शिफारशी उघडल्या नाही. जर का त्यावेळेला कालेलकर आयोगाच्या शिफारशी उघडल्या असत्या तर तेव्हापासून कुंडी, तेली, माळी
यांचं उत्थान झालं असतं आणि सगळ्या सवलती केंद्रामधून मिळाल्या. परंतु काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत ओबीसीला न्याय मिळाला नाही आणि मंडल आयोग आल्यानंतर सुद्धा त्या मंडल आयोगाच्या शिफारशी फक्त व्हीपी सिंगाच्या गव्हर्नमेंटमध्ये त्या व्हीपी सिंगाच्या गव्हर्नमेंटमध्ये लागू झाल्या. काँग्रेसने कधीच पुढाकार घेतला. केंद्रामध्ये ओबीसी कमिशन होतं. केंद्रामध्ये ओबीसी कमिशनला कॉन्स्टिट्युशनल दर्जा संवैधानिक दर्जा तो दिला गेला फक्त प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर. भारतीय जनता पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी आघाडीच्या वतीने संपूर्ण विदर्भामध्ये ओबीसी जागरण यात्रा ही काढली जाते आणि ती पारडीपासून यवतमाळमधल्या पारडीपासून सुरू झाली आणि पोहरा देवीला तिचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये अमरावतीमध्ये तिवसापासून तिची सुरुवात होणार आहे आणि तिवसाला 3 वाजता 9 तारखेला त्याची जाहीर सभासुद्धा ठेवण्यात आलेली आहे. तिवसाला भव्य स्वागत केल्या जाईल. जाहीर सभा होईल. ओबीसी नेत्यांचा सत्कार केला जाईल. मोझरीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं दर्शनसुद्धा ही यात्रा करेल. त्यानंतर अमरावतीमध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुख भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला पुतळ्याला अभिवादन करतील आणि दुसऱ्या दिवशी 10 तारखेला ऋणमोचन इथे श्री संत गाडगे महाराजांच्या दर्शन घेतील पुण्यभूमीचं आणि त्यानंतर दर्यापूर तालुक्यामध्ये जाईल. आमला विश्वेश्वर आमला त्याच्यानंतर दर्यापूरला त्याची रॅली राहणार आहे आणि दर्यापूरवरून अकोट मार्गे ती अकोला जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारने जे अदर बॅकवर्ड क्लासेस करता ज्या योजना चालवल्या ज्या ओबीसी कमिशनला संवैधानिक दर्जा दिला त्यासोबतच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी मंत्रालय केलं महाज्योतीसारख्या संस्थेची स्थापना केली त्याचप्रमाणे ओबीसी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली आणि आता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसीचा मोठा घटक असलेल्या 12 बलुतेदार 18 पगड जातींकरता त्यांच्या कौशल्य वृद्धीकरता त्यांना आत्मनिर्भर बनवण्याकरता प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जी सुरू केली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार या यात्रेच्या माध्यमातून केला जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून ओबीसीच्या जेवढ्या 353 जाती आहे या 353 जाती कोणीही पाठीमागे राहू नये. सर्वांचा शैक्षणिक विकास झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या ते आत्मनिर्भर झाले पाहिजे आणि देशाच्या विकासासाठी सगळ्यांचा हात लागला पाहिजे. सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे यासाठी ओबीसीची जनजागरण यात्रा आहे आणि सर्वजण भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते उत्साहानं कामाला लागले. रविराजजी देशमुख आहेत ओबीसीचे उपाध्यक्ष. गजानन कोले आहे सरचिटणीस. त्याचप्रमाणे सांगोले आहेत ओबीसीचे अध्यक्ष. तिवसा मतदारसंघाचे प्रभारी आहेत राजेशजी वानखडे. आमचे सरचिटणीस आहेत नितीन गुडदे. योगेशजी वानखडे सह सर्व भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या पाठीशी उभा आहे. नवरात्र उत्सव महोत्सव सुरू होण्याआधी सर्वत्र गरबा नृत्य सरावाची धूम दिसून येत आहे. अशातच अकोली रोड स्थित बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने गरबा नृत्य प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहे. गेल्या 3 वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून अनेक गरबा नृत्य प्रेमींना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जात आहे. या गरबा नृत्य प्रशिक्षण शिबिरात लहान मोठे महिला पुरुष सहभागी होऊन सराव करण्यात व्यस्त दिसून येत आहेत. या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर अंबू सेंदानी प्रशिक्षण देत आहेत. या गरबा नृत्य प्रशिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त नृत्य प्रेमींनी घ्यावा असे आवाहन बडगुजर अकॅडमीचे संचालक डॉक्टर राकेश बडगुजर व श्वेता बडगुजर यांनी केले आहे. Oh, yeah.
अमरावती शहरातील कठोरा नाका स्थित रंगोली लॉन्स मंगल कार्यालयाच्या बाजूला संत गाडगे महाराजांचं सभागृह आणि मंदिर असून याच मंदिराच्या भिंतीला लागून चिल्लर देशी दारू विक्री केंद्र आहे. समाजापुढे स्वच्छतेचा संदेश देऊन मोलाची जनजागृती केली तर व्यसनमुक्त संदेश सुद्धा दिला. अशाच महान महापुरुषांच्या मंदिराबाजूने दारूचे दुकान असल्याने आता अनेकांच्या भावना दुखावत आहे. यामुळेच आता हे दुकान हटविण्याच्या मागणीला जोर धरीत आहे. चिल्लर देशी दारू दुकान हटविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज सर्व भाषिक महासंघ करीत आहे. 10 सूत्रीय एक मंत्र हा समाजाला दिला. यामध्ये भुकलेल्यांना अन्न, धानलेल्यांना पाणी, अशिक्षितांना शिक्षा या प्रकारचे मंत्र त्यांनी दिले. त्यांच्याच मंदिराच्या बाजूला, त्यांच्याच सभागृहाच्या बाजूला देशी दारूचं दुकान असणं हे दुर्भाग्य आहे. आदित्य देशमुख नावाचे अनुविक्रेता आहेत, परंतु याचासुद्धा विरोध होता. आपल्यासोबत युवा स्वाभिमानीचे नेते आहेत उंबरकर, यांच्यासोबत जाणून त्यांच्या काय प्रतिक्रिया, ते सुद्धा त्यांच्या समाजाचा मेळावा आहे. आज गाडगे महाराज यांच्या वधूवर परिचय मेळाव्याकरिता आम्ही भेट घेत असताना गेले अनेक वर्षापासून इथे आपलं जे गाडगे महाराजांचं मंदिर आहे तसंच सभागृह पण आहे. इथे सर्व समाजबांधव इथे त्यांची पुण्यतिथी असो, जयंती असो, याला सगळे समाजबांधव येथे येतात. आणि एवढ्या वर्षापासून हे एक देशी दारूचं दुकान आहे. सर्व समाजबांधवांना पण सगळ्यांनी, म्हणजे सगळ्या समाजबांधवांनी निवेदन दिले, कलेक्टर ऑफिसला पण जाऊन आले, सगळे आले. एवढ्या वर्षापासून हे दुकान आहे. संत गाडगे महाराजांनी आजीवन व्यसनाधीन राहू नका हा संदेश त्यांनी दिला. आजपर्यंत त्यांनी स्वच्छतेचा मार्ग अवलंबला, परंतु त्यांच्याच अशा समाज मंदिरासमोर अशा प्रकारचे देशीचे दुकान हे अयोग्य आहे. याच्यासाठी आम्ही खूप वारंवार प्रत्येक ठिकाणी कंप्लेंट केल्या. आमचा उद्देश हा नाही आहे की इथे नसायला पाहिजे. दुकान आहे, त्याचं परमिशन गव्हर्नमेंटने दिलेली आहे. ते इथून उठून कुठेतरी त्यांनी दुसऱ्या जागी घ्यायला पाहिजे, कारण की इथे हा मंदिर तर आहेच, पण सुशिक्षित लोक पण इथे भरपूर राहतात. शिक्षक लोक आहेत भरपूर, म्हणजे लोकांचा वर्ग इथे आहे, विद्यार्थी भरपूर आहे, मोठे मोठे मंगल कार्यालय आहेत. अशा ठिकाणी असं हे दारूचं जे दुकान आहे हे अयोग्य आहे. याच्यासाठी आम्ही सगळे समाजबांधव मिळून यावर काही चर्चा आता आम्ही करणारच आहे. चर्चा करून याच्यात जो तोडगा निघेल तो आपल्यापर्यंत सांगेलच. परंतु हे जे गाडगे बाबांच्या मंदिरासमोर अशा प्रकारचं हे मंदिर आहे ते अयोग्य आहे, याचा निषेध आम्ही करतो. आणि सगळ्यांनी आम्हाला यामध्ये सहभाग द्यावा की हे दुकान इथून खटलं जाईल. आले मराठवाड्यावरून पण इथे गाडगे महाराजाच्या मंदिराच्या बाजू देशी दारूचं दुकान आहे, काय म्हणणं? ज्या गाडगे बाबांनी या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चैतन्य निर्माण केलं की दारू समाजामध्ये आपल्या समाजातली काही मंडळी किंवा या जगातले महाराष्ट्रातले की बाबा दारू पिऊ नये असे सांगणारे गाडगे बाबा, त्यांचं एक समाज मंदिर या ठिकाणी उभा असताना त्यांचं मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच दारूचं दुकान आहे, हे दुर्दैव आहे असं आम्हाला वाटते. अशी आमची माझी वैयक्तिक मत आहे. आणि या समाजानं जे काही गाडगेबाबांचं मंदिर या ठिकाणी असताना दारूचं दुकान आहे ते त्वरित याच्यावर कारवाई होण्याच्या संदर्भात विचार करावा अशी माझी विनंती आहे. कवी परीट समाजाचा सर्व भाषिक मेळावा अमरावतीच्या संत गाडगे महाराज सभागृहामध्ये सुरू आहे. आणि या सभागृहाच्या आणि या मंदिराच्या बाजूलाच देशी दारूचं दुकान आहे, चिल्लर देशी दारूचं दुकान आहे. हा सुशिक्षित एरिया आहे, विद्यार्थी राहतात इथे, महिलांचं येणं जाणंसुद्धा आहे. आणि अशा या क्षेत्रामध्ये संत गाडगे महाराजाचं पवित्र मंदिर आहे आणि इथे जे मेळावा येणारे जे लोक आहेत यावर याचा दुष्परिणाम होत आहे. म्हणून जो व्यसनमुक्तीचा संदेश संत गाडगे महाराजांनी दिला त्यामध्ये अनुविक्रेता आदित्य देशमुख यांचं दुकान तत्काळ हटवावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज यांच्या वतीने होणार असून जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार होणार आहे. मी कॅमेरामन फ्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती.
गेल्या अनेक वर्षापासून आमदार बच्चू कडू यांचा खंदा समर्थक सांगून अधिकारी व प्रशासनावर वचक ठेवत त्यांना फोनवर धाक दाखवून चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात अवैध वाळू माफिया गोलू माहुरे यांनी आपले साम्राज्य तयार केले होते. एकीकडे रेती घाटाचा लिलाव झाला नसताना तामसवाडी नदी घाटातून अवैध वाळू काढून इतर ठिकाणी विकत होता. घाटाचा लिलाव घेणाऱ्यांना सुद्धा हा धमकावत होता अशा तक्रारी प्राप्त झाल्या. 10 वर्षाच्या कार्यकाळात यांनी करोडो रुपयाचे अवैध वाळू चोरून वाळू माफिया बनला. यात मंडळ अधिकारी पटवारी ठाणेदार यांच्यावर याचे पूर्ण अंकुश होते. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी अचलपूर यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती होती, परंतु आमदार बच्चू कडू यांच्या जवळचा व विश्वासातला आहे असे भासवून या वाळू माफियाने अधिकाऱ्यांना दबावत ठेवले होते. वाळू घाटाचा लिलाव झाला नाही तरी अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शासकीय कामात व बांधकामावर काळी वाळू दिसून येत होती. या सर्व प्रकरणाची चौकशी तक्रार राष्ट्रवादी तालुका महिला अध्यक्ष सुषमा थोरात यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी सह जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान खान शेख यांना भेटून वाळू तस्करीचे व्हिडिओ दाखवले. त्यावर तात्काळ कारवाई करण्याकरता इम्रान खान यांनी आदेश दिल्याने अचलपूर चांदूर बाजार तालुक्यात बांधकाम व शासकीय कामावरील 500 बर्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.